हॅलो एव्हरी वन वेलकम टू वी पी डी एज्युकेशन पेट म्हणजे पी एच डी एंट्रान्स टेस्ट याचे ऍप्लिकेशन फॉर्म हे सोडलेले आहेत कुठल्या युनिव्हर्सिटीचे आहेत सर्व काही आपण डिटेल पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट आणि पेट यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीच आपली डी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यालाही जॉईन करा जेणेकरून कुठलंही अपडेट असेल डी एफ असेल ते तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल आता हे बघायच पुणे युनिव्हर्सिटीचे पेटिंग आमचे फॉर्म आता जवळजवळ एक वर्षाने सुटतील पण आणखी एक युनिव्हर्सिटी आहे त्यांचे फॉर्म काल म्हणजे सहा ऑक्टोबरला रिलीज झाले ती म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटीच्या पेडचे फॉर्म सुटलेले आहेत आता हे पहा कधीपासून सुटलेत आणि कितीपर्यंत डेट आहे ते पाहूया आपण तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक ओपन होणारे सहा ऑक्टोबर म्हणजे तुम्हाला सांगितलं काल नोटीस आला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आहेत आणि लिंक क्लोज होईल सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत म्हणजे टोटल वीस दिवस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे इन्व्हाइट केलेले आहेत लास्ट डेट सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस आहे म्हणजे तुम्ही सहापासून सव्वीसपर्यंत पर्यंत कधीही फॉर्म भरू शकता त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती आहे तर जनरल कॅटेगरी असेल म्हणजे ओपन कॅटेगरी असेल तर एक हजार रुपये पर कॅन्डिडेट फी आहे त्यानंतर रिझर्व कॅटेगरी असेल म्हणजे एस सी एस टी व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी आणि डब्ल्यू एस यांना आहे पाचशे रुपये फी तर हजार ही ओपनसाठी आहे पाचशे अदर सर्व कॅटेगरींसाठी आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन हवी असेल पी एच डी एंट्रान्स संदर्भात मुंबई युनिव्हर्सिटीच्या तर त्यांची वेबसाईट त्यांनी इथं दिलेली आहे का डब्ल्यू 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 एम यू अकॅडमिक इन म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे तिथून तुम्ही सर्व डिटेल पाहू शकता पेट एंट्रान्स संदर्भात आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे पहा हे महत्वाचं आहे जर तुम्ही मास्टर डिग्रीच्या म्हणजे फायनल इयरला असताल सेमिस्टर तर तिथं काय सांगितलं त्यांनी इन केस मे बी कन्सर्न द सब्जेक्ट शाल बी अलाउड ॲफेअर फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन पेट टू थाउजंड ट्वेंटी वन म्हणजे जसं तुम्ही मास्टर डिग्रीला असाल आणि त्याचा फायनल इयरला असाल तर तुम्ही पेट एंट्रन्सचा फॉर्म भरू शकता आणि तो व्हॅलिड असेल जर तुम्ही पास वगैरे झाला तर जर तुम्ही पास नाही झाले मास्टर डिग्री तर तो व्हॅलिड नसेल जरी तुम्ही पेट क्वालिफाय झाले तरी म्हणजे तुम्हाला मास्टर डिग्री हे क्वालिफाय व्हावं लागेल तरच तुमचं पेट हे व्हॅलिड जाईल आता बेसिक रूल आहे पण आता बऱ्याच त्यांची क्वेरी अशी असते की मास्टर डिग्री लाई फायनल इयरच्या तर आम्ही पेट एंट्रन्स फॉर्म भरू शकतो का येस भरू शकता त्यानंतर त्यांनी आणखी एक इन्फॉर्मेशन अस दिली एट नंबरचा कॉलम पाहू शकता कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू रेफर द युनिव्हर्सिटी वेबसाईट म्हणजे वेबसाईट तुम्हाला सांगितली मी आत्ताच ऑल टाईप ऑफ इन्फॉर्मेशन नो पर्सनल कम्युनिकेशन विल बी सेंड टू कॅन्डिडेट म्हणजे कुठलाही पर्सनल प्रकारचं कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी तुमच्याशी करणार नाहीये त्यानंतर जर तुमचा एक्झाम झाला आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं असेल किंवा फोटोकॉपी मागवायची असेल कशाची पेट एंट्रान्सची तर ती अलाउड नाही कुठल्याही कर परिस्थितीमध्ये ते ॲक्सेप्ट केलं जाणार नाही तुमची तुम्हाला रिव्हॉल्युशन कॉपी भेटली जाणार नाही जे काही निर्णय असेल युनिव्हर्सिटीचा तो फायनल निर्णय असेल आणि त्यानंतर जो ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचा आणखी टाइम टेबल त्यांनी अपलोड केलेलं नाही आहे एक्झॅक्ट डेट अँड टाइम ऑफ ऑनलाईन एंट्रान्स एक्झाम विल बी अनाऊन्स शॉर्टली ड्यू टू कोर्स ओके म्हणजे आता शॉर्टली म्हणजे काही दिवसातच ते काय करते अनाऊन्स करतील कधी एक्झाम होणार ते आता फक्त त्यांनी फॉर्म डेट अनाऊन्स केली आहे सहा ऑक्टोबर ते सव्वीस ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता आता मुंबई युनिव्हर्सिटी आहे त्याची चांगल्या प्रकारे पीएच डी असते व्हॅलिड असते ती भरू शकता आता कुठल्या कुठल्या सब्जेक्ट मुंबई युनिव्हर्सिटी पी एच डी देते ते आपण पाहूया तरी इथे सर्व सब्जेक्ट ची लिस्ट आहे टोटल सब्जेक्ट आहेत इथं पाहू शकता एकोणऐंशी टोटल एकोणऐंशी सब्जेक्ट आहेत सर्व जवळजवळ सगळ्याच फॅकल्टी सब्जेक्ट आहेत तुमचा सब्जेक्ट इथं पाहिजे आणि तुम्ही तुमचा जर सब्जेक्ट असेल तर तुम्ही काय करू शकता पेट एंट्रन्स देऊ शकता आता इथं सर्वच जवळजवळ एकोणऐंशी म्हणजे जवळजवळ सर्व सब्जेक्ट आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिस्ट टाकल तिथून तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डिटेलमध्ये वाचू शकता तर काहीच हे होतं पेट एंट्रन्स संदर्भात अपडेट आणि लवकरच आपला पेपर फर्स्ट चा एन जी सी नेटचा क्रॅश कोर्स आणि डेव्हलप होतोय त्याचे तुम्हाला लवकरच ॲडव्हान्टेज घेता येईल दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांसाठी असेल जे दोन हजार बावीसचा म्हणजे एक्झाम देणार आहेत नेट असेल किंवा सेट असेल त्यांच्यासाठी आपण लवकर क्रश करू शकतोय हो तोही तुम्हाला भेटेल लवकर थँक्यू सो मच